आम्ही ही एक ट्रीप प्लॅन केली आहे कोकण किनाऱ्याच्या कडेकडेनं, के असं म्हणता येईल, कारण आम्ही आज मुंबई सोडतो आहोत आणि पुढच्या 3 तासात अलिबागला जाऊ. अलिबागपासनं पार देवगड क्रॉस करेपर्यंत, सिंधुदुर्गाच्या दक्षिण टोकापर्यंत NH66 जो आपला मुंबई गोवा हायवे आहे, त्या हायवेला टच न करता समुद्राच्या कडेकडेने जावं अशी ही कल्पना आहे. आणि आज आता ठाण्यात नाश्ता करतो आहे आणि निघालेलो आहोत. पुढचा संपूर्ण जर्नी कसा होतो आहे हे तुम्ही बघणार आहात. सो विशस ऑल द बेस्ट अँड बोन वोयाज. माझ्याबरोबर आहेत माझे 2 कझिन्स, आशिष पाटणकर, हाय ॲज युजल, आणि मिलिंद होळणकर, द ग्रेट मिलिंद होळणकर ऑफ पुरेपूर कोल्हापूर. पोचलेलो आहोत सन्मानला, आणि सन्मान माय फेवरेट रेस्टॉरंट इन अलिबाग. आत्ता इतकी भूक लागली होती की जेवणाचे फोटो आणि व्हिडिओ काढायला वेळच मिळाला नाही, पण जिताडा खाल्ला, शिंपले खाल्ले, सोलकढी, तांदळाची भाकरी, बेस्ट. आणि मी आता ब्युटिफुल सन्मान रिझॉर्टला पोचलेलो आहोत. हे खूप छान यांचं हे, आम्ही गेले 15 वर्ष मी येतो आहे आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये सगळ्यात छान जर काय असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे एक म्हणजे हा समुद्र समोर जो आहे हा दिसणारा, आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जर काय इंटरेस्टिंग असेल तर इथे मिळणारं जेवण, अर्थात सन्मानचंच. सन्मानला याची अनेक ठिकाणं आहेत की त्यांचं जेवण, त्यांची हॉस्पिटॅलिटी, त्यांची वॉर्म्थ प्रेमाने तुमच्यासाठी करतात. इकडचे सगळं जी टीम आहे सन्मान, ती देखील फार प्रेमाने तुमचं आदरातिथ्य करते. पण त्याही पलीकडे जाऊन मला येताना कायम इथे एक आय लुक फॉरवर्ड टू वन थिंग, आणि ती म्हणजे पोपटी. आपण अनेक प्रकार आपण खाण्याचे बघतो, चिकनचे, नॉनव्हेजचे. तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये एकतर फ्राईड असतं वेगवेगळ्या प्रकारचं, नाहीतर करीज असतात, किंवा आपण बघतो की बार्बेक्यूचे प्रकार असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे चिकन भाजण्याचे अनेक प्रकार तुम्हाला मिळतील. परंतु हा पोपटी जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये बेकिंगचा प्रकार आहे. आता चिकन मॅरिनेट केलं जातं आणि त्या शेंगा, अजून काही पाला, ह्या सगळ्या गोष्टी एका मडक्यामध्ये किंवा एका मातीच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्याबरोबर इतर काही बटाटे असू देत किंवा अंडी असू देत, ही सगळ्या गोष्टी एकत्र टाकून ते भांडं उलटं करून मातीमध्ये त्याच्यावरच्या बाजूनी त्याला शेकोटी करून आतमध्ये ते शिजतं. चुकवता कामा नाही जर की ह्या सीझनला तुम्ही आलात तर. लेट सी व्हॉट इज पोपटी. सो हे तुम्ही बघताय हे बटाटे आहेत आणि रताळी आहेत. रताळी आहेत ना? हो, रताळी, कांदा आणि बटाटे. रताळी, कांदा आणि बटाटे आहेत. हे ते भांडं आहे. ही इज द मास्टर शेफ रोहन आणि हितेश आणि आमचे नेहमीचे शिलेदार स्वप्नील. यांनी अंडी तर आणलेली आहेतच, ह्याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन आहे. ते आपण तो मेन मांबुर्डीचा पाक. हा मांबुर्डी, मांबुर्डी म्हणतात का? त्याच्यामुळे आणि ह्या वालाच्या शेंगा, नाही वालीच्या रेग्युलर शेंगा, हे जे पाणी सोडतं त्याच्यामध्ये हे सगळं बेक होतं. ओके, हे लावण्याचं काम चालू आहे. नाही, मिठाचा काही चवीशी संबंध नाही, हे त्याचा एक रेसिपीचा भाग आहे ना, कारण मीठ तर त्याला लागणार नाही ना, अशा या शेंगांना लागेल. सगळं जरी ते एकत्र लावत असले तरी त्यातला नॉनव्हेजचा पार्ट जो आहे तो त्यांनी फॉइल पेपरमध्ये छान रॅप करून वेगळा लावलेला आहे, व्हेजिटेरियन लोकांना खाता येईल. बाजूला सोहळे राहतोय. आशिष, रुबी पण खाऊ शकेल. येस. हा पाला खालच्या बाजूला लावलाच नाही ना? लावला ना, लावला ना खालच्या बाजूला. म्हणजे एंटायर मटका जो आहे तो ह्या पाल्यांनी त्यांनी आतल्या बाजूनी कव्हर केलाय, पाला रचून, आणि वरतून पण पाला लावणार आणि त्याच्यामध्ये ते व्हेजीज, अंडी, चिकन फॉइल मध्ये रॅप केलेलं हे ठेवणार,
हा पाला मॉइश्चर क्रिएट करेल आणि ते जमिनीत बुडवून ते मटकं बाहेरच्या बाजूनी भाजल्यामुळे त्याच्या त्या वाफेवर ते शिजणार आहे. म्हणजे काय चिकन अच्छा म्हणजे कौलांवरती भाजून बांबूचं पण येते. बांबू असतात ना गोलाचे मोठे जाडे, त्याच्यात भरायचं दाबून पॅक करायचं आणि मग ते आगीत पेट टाकून. ते मी बघितलं होतं. हा कौलाचा नवीन आहे. कौल फ्राय. नेक्स्ट टाइम लवकर येतो आपण कौलाचं चिकन करतो. सो आता ही पोपटी आपण शिजवण्यासाठी किंवा उलटी करून त्याच्यावरती आग लावण्यासाठी तयार आहे. टाइम हॅज कम ज्या वेळेला आता हे आपण काढणार आहोत. ते खाल्लंवरती आम्ही टेरेसवर घेऊन आलो. गेस हू हॅज जॉईंड अस, द ग्रेट मॅन, द सन्मान मॅन, अरे म्हात्रे साहेब इज हिअर. ही पोपटीची रांगोळी म्हणतो मी याला. Wow, this is so amazing. Chicken is ready. You are covering the light. Thank you. Ekdam juicy. This is the best chicken ever, man. नारळी पोफळीच्या बागा आहेत आणि ह्यामध्ये अशी ही पाटलांची खानावळ आहे. नाना द ग्रेट आणि हे सगळे त्यांचे शिलेदार आम्हाला चांगलं जेवण देणारे. पाटील द ग्रेट आम्हाला कायम जेवण गुरुडपर्यंत आल्यानंतर किंवा किंबोना अलिबागपर्यंत आल्यानंतर सुद्धा पाटलांचं जेवण जेवण्यासाठी म्हणून आम्ही मुरुडपर्यंत येतो. होळणकर व्हेज जेवत आहेत आणि आमचा आलेला आहे सोलकडी भात आणि पॉम्लेट फ्राय. ये बात
चालू अगरदंडा दिघी ही व्यक्ती आहे आणि दिघी क्वीन नाव आहे. ते तासातासानी असते आणि तुम्ही बघितल्याप्रमाणे मुरुडवरनं एक अर्ध्या रस्त्यावरती तुम्ही साऊथला आल्यानंतर ही जेट्टी मिळते. तुम्ही जरी हा रस्ता नाही घेतला आणि तुम्ही त्या बाजूने जरी गेलात तरीसुद्धा तो रोड चांगला आहे, नवीन झाला आहे. मला स्वतःला हा अनुभव घ्यायचा होता आणि मला ठरल्याप्रमाणे जो समुद्राच्या बाजूचा रस्ता आहे तो सोडायचा नव्हता, म्हणून आम्ही ही जेट्टीचा आम्ही ठरवलेला आहे निर्णय घेतला. बेसिकली आता आम्ही दिघीला उतरल्यानंतर चाललो दिवे आगरच्या गणपतीला, जो इकडनं साधारणपणे 25 ते 30 मिनिटं अर्धा तासाच्या रस्त्यावरती दिवे आगरचा गणपती आहे, सोन्याचा गणपती. तर तो आम्ही बघायला चाललेलो आहोत. सुप्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिर is Vinca Wood Villas. This is the number of this is the dining area. अतिशय सुंदर काम केलेलं आहे, परंतु कोकणामध्ये अतिशय सुंदर असा हा बीच त्यांनी केलेला आहे. त्याच्यात तुम्ही वॉक करू शकता, जवळपास 1 किलोमीटरभर असावा असं छान असा वॉक त्यांनी तयार केला आहे, वॉकअवे जस्ट बाय द बीच. उत्तम कांदे भोय आणि उत्तम शिरा असं खाऊन आम्ही आता हरिहरेश्वरच्या मार्गावर जाणार आहोत. तर आम्ही आता हरिहरेश्वर मंदिराला पोचलेलो आहोत आणि अजून
कल्पना येत नाही की आतमध्ये कसा असणार आहे, पण लुकिंग व्हेरी इंटरेस्टिंग. नमस्कार, मी आहे आता बाग मांडला या जेट्टीवरती आणि तुम्ही बघत आहात पाठीमागे ही डेप्थ जी आहे. तुम्ही नकाशामध्ये बघू शकता की ही नदी कुठली आहे, कशी येऊन मिळालेली आहे आणि त्यामुळे दोन तट. अदरवाईज आपल्याला खूप पलीकडनं असं यायला लागलं असतं, पण आपण आता ह्या जेट्टी सर्व्हिसेसमुळे आपण पटकन पलीकडे जाऊ शकतो. आणि ही जी सर्विस आहे आणि कालची जी होती, म्हणजे आपण दिघीची म्हणलं जे, या दोन्हीचे ऑपरेटर हे सेमच आहेत आणि तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती त्याचे नंबर वगैरे सगळे मिळू शकतात. थेंबांच्या तालावर लगद ठेका धरत पाणी, वाऱ्याची ही सरगमाणी, पक्षांची गाणी. थेंबांच्या तालावर अलगद ठेका धरत पाणी, वाऱ्याची ही सरगम आणि ही पक्षांची गाणी. दिस इज सो ब्युटिफुल. आता कोकणची, सिंधुदुर्गातली, गोव्याकडची लाल माती ही दिसायला लागली. भरला वारा पंखात नवा अन जोश अंगात आज नवा, भरला वारा पंखात नवा अन जोश अंगात आज नवा. चल यारा, चल यारा, चल भटकूया, चल भटकूया, चल. ब्युटिफुल अंजरले बीच. अख्ख्या या कोकणच्या जर्नीमध्ये मला असं वाटतं की ज्याला म्हणतो ना आपण, अजून आपलं गावपण, अजून आपली सँटिटी, अजून आपलं साधेपण जपलेलं जर का कुठलं गाव असेल तर ते अंजरले आहे. आणि बिफोर इट लूजेस इट, डू व्हिजिट इट. आणि हे आम्ही पेठखर खानावळीत आलेलो आहोत. पेठखर अतिशय छान नाव आम्हाला गुगलवर मिळालं आणि हे तेजसजी ज्यांनी आम्हाला हे सुंदर जेवण दिलेलं आहे अंजरल्यामध्ये. आणि वी आर रिअली लकी टू हॅव दिस. आणि आईंनी जेवण बनवलेलं आहे, छान जेवण झालं. हे हीच ती पेठखर खानावळ. छान होमस्टे पण आहे यांचं, वरती रूम पण आहेत. खरं सांगायचं झालं तर माझी आयटीने थोडी चुकली असं मला सारखं वाटलं आहे, कारण बुरुंडीला म्हणजे सागर सावलीला जेवायचा आमचा मनसुबा होता, परंतु निघताना उशीर झाला म्हणा, जेट्टीला थांबायला लागलं म्हणा, त्यामुळे 2 वाजता जे बुरुंडीला पोचायचं ते आम्ही जेमतेम अंजरल्यामध्ये 3 वाजता पोचलो. आता आम्ही दापोली गाव सोडतोय आणि दापोलीतनं आम्ही दाभोळच्या जेट्टीकडे चाललो आहे. चलो, वी हॅव कॉट इट. ऑसम. हार्ड टिकिट. ही परत सिंधुदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस आहे, दाभोळ गोपावी फेरी बुक. Thank you.
लाईट सो तुम्ही बघताय ही फेरी सुरू झाली आहे मस्तपैकी. आणि सरप्राईजेस म्हणजे काय असावीत की आम्ही इतकं चांगलं काहीतरी बघतोय. आम्हाला आज सकाळी बघितलेलं हरिहरेश्वराचं दर्शन काळभैरवाचं इतकं फळलं की कोण भेटला असावं मला, कोण म्हणजे कोण म्हणजे कोण म्हणजे जस्ट कोण. सो हिअर इज सँडी द ग्रेट संदीप खरे. आणि आईची शपथ आम्ही ठरवून वगैरे भेटलेलं नाही आहे. इकडनं तो त्याच्या रस्त्याला जाणार आहे आणि मी माझ्या रस्त्याला जाणार आहे. पण याहून जास्त सुंदर काहीच होऊ शकत नाही. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असा निसर्ग कवी सरस्वती पुत्र मला भेटावा त्याच्या पलीकडे काहीच नाही. तुम्हाला सांगितलं होतं की हे जे सुंदर रत्नागिरी शहर आहे ज्याच्यामध्ये आता आम्ही आलेलो आहोत, त्यामध्ये आल्यानंतर आपल्याला मिळणार आहे एक सरप्राईज. आणि ते सरप्राईज आहे गाडी चालवणारा हा इसम द ग्रेट स्वप्नील बांदोडकर. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातल्या लाखो करोडो राधांचा कृष्ण आज सारथ्य करत आहे. आज या ठिकाणी अतिशय वेळात वेळ काढून आमच्या ट्रिपला जॉईन झालेले स्वप्नील बांदोडकर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. हे रत्नागिरीधीश श्री गोडबोले साहेब यांनी आमची नेहमीप्रमाणे प्रेमाने अतिशय छान बडदास्त ठेवलेली आहे. बोटीवरती मी स्वप्नील बांदोडकर, मिलिंद होणकर आणि बोटीवरचा हा सगळा सरंजाम हे सगळे आपल्याला बघायला आले ज्यांना माहिती आहे का कोण आहे आतमध्ये. आणि अशा प्रकारे समुद्राच्या मध्यभागी फिश तळण्याचा कार्यक्रम चालू आहे. स्क्विड 65 का आई शब्द स्क्विड येते. आईला ही ब्युटी जी आहे ही अनफॉर्च्युनेटली कॅमेरात येऊच शकत नाही. रेड वर रेड लावा लागेल तुला. वळणावरती तुला मला बघ घुणावती या वाटा कल्टी मारू सुमडी मध्ये नको कुठे बोभाटा.